अशा माणसाची गोष्ट सांगतो जो वयाच्या 16 वर्षापर्यंत शेतमजूर म्हणून काम करायचा. विल्यम आणि मेरी यांच्या 7 अपत्यांपैकी तो एक. कामचलाऊ शिक्षण घेत शेतात काम करणं हे त्याची दैनंदिनी. शेतातलं कामही तो सचोटीनं करायचा, पण त्याचा पिंड संशोधकाचा होता. काहीतरी नवं शिकावं, वेगळं काही करावं म्हणून वयाच्या 16 वर्षी त्यानं डेट्रॉइट या शहराकडे आपला मोर्चा वळवला आणि एका घड्याळाच्या दुकानात हरकाम्या म्हणून रुजू झाला. इथं काम अर्थात शेतीपेक्षा कमी होतं, जुजबी गोष्टी शिकायलाही मिळाल्या, पण एका टप्प्यानंतर फक्त वेळ चालला होता. जॉब सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट नव्हती, त्यामुळं तो पुन्हा गावी परतला. शेतीसोबतच इथंच त्यानं नवं काम शोधायला सुरुवात केली आणि गाव आणि शहराच्या मधोमध असलेल्या एका संस्थेत त्याला मेकॅनिक म्हणून काम मिळालं. इथं मुख्यत्वे इंजिनावर काम चालायचं. गडी इथं चांगलाच रमला, इतका की रिकाम्या वेळातही तो वर्कशॉपमध्ये खटाटोप करत बसे. मुख्य कामाव्यतिरिक्त सततच्या खटपटींमुळे कधी कधी मालक त्याला रागवतही असे, पण याचे उद्योग काही थांबत नव्हते. असंच एके दिवशी पठ्ठ्यानं गवत कापण्याचं यंत्र ट्रॅक्टरच्या इंजिनला जोडून स्वयंचलित गवत कापणी मशीन बनवून टाकलं. याच दरम्यान त्याचं लग्न झालं आणि त्याला एक मुलंही झालं. वयाची दिशा आली, पण अचीवमेंट ज्याला म्हणतात तसं आयुष्यात काही अद्याप झालं नव्हतं. खरं तर त्यानं पुढं त्याच्या जीवनात कमावलेल्या गोष्टी बघता काही करून दाखवायचं तर त्याचं ठराविक वय असतं म्हणत संपूर्ण आयुष्य एकाच गिल्टमध्ये घालवण्यासाठी त्याचं आयुष्य एक धडा ठरावं. लग्न, मूल, जबाबदारी वाढली होती. इंजिनावर किती दिवस खेळणार म्हणत त्यानं पुनश्च एक वार डेट्रॉइट गाठलं. यावेळी डेट्रॉइटमध्ये एडिसनचा प्रचंड बोलबाला होता. एडिसन संशोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडत कधीच उद्योजक झाला होता. आयुष्यात नेहमी योग्य वेळी योग्य गाडीत बसणं महत्वाचं असतं. तोही एडिसनच्या एका कारखान्यात रुजू झाला. एडिसन माणूस म्हणून कसा होता हा भाग बाजूला ठेवता एडिसनला माणसांची पारख होती. काही महिने याच काम बघितल्यानंतर एडिसननं त्याला मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती दिली. सोबत इथं त्याच्यावरची जबाबदारी वाढली. विजेचा प्रवाह 24 तास सुरळीत राहील याची काळजी घेणं हे त्याचं मुख्य काम, अर्थात मोबदलाही तसा चांगला मिळत असे. एकूणात त्याला हे काम आवडलं, पण इथे कायम अलर्ट राहावं लागत असल्यानं 2 गोष्टी हरवल्या, त्या म्हणजे प्रयोग आणि स्वप्नरंजन. वेळ मिळत नाही हा बहाणा असतो, वेळ काढावा लागतो. त्यानं वेळ काढून गॅसोलिनवर चालणारी अनोखी चारचाकी सायकल बनवली. संशोधक अभियंता वर्तुळात त्याची चर्चा झाली. अर्थात 1893 सालीही त्यानं प्रयत्न केले होते, पण तेव्हा तो अपयशी ठरला होता. मात्र यावेळी 3 वर्षानंतर किमान तो आपल्या नावाची चर्चा उडवून देण्यात तरी यशस्वी झाला होता. इथं तुम्ही कन्फ्यूज व्हाल की मध्यंतरी मर्सिडीजच्या गोष्टीत तर गॅसोलिनचं इंजिन डॅमलर आणि बेन्झनं बनण्याचं ऐकलंय. बरोबर, गॅसोलिनचं इंजिन त्याचंच, पण त्यांनी हे तिथं सोडलं, यानं ते विकसित केलं. विकसित केलं म्हणणं खूप सोपं वाटतं. यासाठी त्यानं त्याचं तेव्हापर्यंतचं कमावलेलं सर्व पणाला लावलं, कारण त्याला अजून संशोधन करायचं होतं, आपलं काम अधिक उत्तम करायचं होतं. दरम्यान त्याला काही स्पॉन्सर्सही मिळाले, पण त्यांना चुटकी सरशी रिझल्ट हवा होता, त्यामुळं त्यांचं फार दिवस पटलं नाही आणि याला घाई गडबडीत काहीही करायचं नव्हतं. आपल्या एका प्रयोगादरम्यान त्यानं काही रेसिंग कारही बनवल्या. 1896 ते 1903 मोठा वेळ संशोधनात घालवल्यानंतर त्यानं आपली कंपनी स्थापन केली आणि आपल्याकडे काळी पिवळी किंवा वडाप म्हणतात तशा प्रवासी वाहनांच्या निर्मितीत तो उतरला. कंपनी सुरू तर झाली, पण 5 आठवड्यातच त्याच्यावर गॅसोलिन इंजिनच्या पेटंट संदर्भात केस झाली. गॅसोलिन इंजिन त्याचं नव्हतं.